सोशल महाविद्यालयातील उर्दूचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ शफी चोबदार यांनी विनामानधन ज्ञानदान करण्याचा निर्णय घेत समाजापुढे आदर्श ठेवला आहे सोलापूर महाविद्यालयात सोलापूरचे उर्दू विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ शफी चोबदार यांनी एक प्रस्ताव कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यांना दिला आहे दोन हजार पंचवीसपर्यंत एम ए पी जी उर्दू विद्यार्थ्यांना विनामानधन शिकवण्याची तयारी दर्शवली आहे दरम्यान एम ए भाग एक आणि दोनला शिकवलेलं जे मानधन मिळालं तेही महाविद्यालयाच्या उर्दू विकासासाठी देणगी म्हणून देण्यात आली या छोट्या कार्यक्रमात देणगीचा धनादेश प्राचार्य डॉ इजा तांबोळी यांना प्रदान करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर ए, ए गदवाल प्राध्यापक डॉ नभा काकडे यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर गदवाल यांनी डॉ चोबदार यांच्या कार्याची स्तुती केली डॉ नभा काकडे यांनी उर्दूच्या विकासाकरता डॉ चोबदार यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांचं अभिनंदन केलं यावेळी डॉ चोबदार यांच्या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलं डॉक्टर चोबदार यांची उर्दूसाठी मानधन न घेण्याची त्यागाची भूमिका कौतुकास्पद असल्यानं उर्दूप्रेमी वर्गात त्यांचं कौतुक होत आहे